नमस्कार, गुड इवनिंग। आज 3 ऑगस्ट 2023 संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। आणि आपण बघू शकतो आहे राधानगरी धरणाचे अजूनही 2 स्वयंचलित दरवाजे सुरू आहेत। हे एक गैरगम्य दृश्य आपण बघू शकताय। आणि आपल्या सर्वांना एक सूचना आहे प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार, दुधगंगा धरणामध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे। आज मध्यरात्री किंवा उद्या सकाळी म्हणजे 4 ऑगस्टच्या दरम्यान धरणातून विसर्ग सुरू करण्यात येणार आहे जलविद्युत केंद्राच्या माध्यमातून किंवा वक्रधार दरवाजा। त्यामुळे दुधगंगा नदीकाठच्या सुद्धा लोकांनी काळजी घ्यावी। कोणत्याही क्षणी जर दरवाजे उघडले तर त्या ठिकाणी सुद्धा नदीची पाणी पातळी वाढू शकते। धन्यवाद।